नगरमधील द्वारकामाई साई मंदिर संदेश नगर इथे दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं. अहमदनगर महापालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे. श्री नवनाथ चालीसा गायनाचा कार्यक्रमही यावेळी भक्तिमय वातावरणात पार पडलाय. अहमदनगर ही संतांची भूमी समजली जाते. याच पावनभूमीत अनेक संत महंतांनी जन्म घेऊन धर्माचं कार्य पार पाडलं आहे. याच पावनभूमीतील श्रीराम चौकातील संदेशनगर परिसरातील द्वारकामाई साई मंदिर परिसरात साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानतर्फे दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. गुरुवारी 28 फेब्रुवारीला या ठिकाणी श्री नवनाथ चालीसाचा संगीतमय भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आळंदीचे महंत रामगिरी महाराज यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली होती. श्री सुनील महाराज त्र्यंबके संस्थापक साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान परंपरा लेली रामराज्यामध्ये वशिष्ठ मुनी पांडव राज्यामध्ये आलेली पांडवामध्ये आलेली ऋषी मुनींची परंपरा तसे या ठिकाणी द्वारकामाई साई मंदिर संदेश नगर श्रीराम चौक अहमदनगर संपर्क दीपक कुडिया आज या ठिकाणी सर्व महिलांना सांगण्यात इच्छितो. भगवान परम पूज्य ज्ञानेश्वर महाराज यांच्या कृतीने जे अनुभव ज्ञानवत केले ते साक्षीचं संकलन परमार्थ नेमका कोणत्याही गोष्टीची आवश्यकता असते ती सारा गर्भशृंदन ज्ञानेश्वरी भागवत गीता रामायण हरिविजय पांडव प्रताप ह्याच्यामध्ये आहे. एवढ्या गोष्टी साधकांना बरोबर जमल्या तर गुरुकृपा होणे सहशक्य आहे. साईनाथांची कृपा होणे सहशक्य आहे. सद्भक्तांनी त्या गोष्टी आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा ही नम्र विनंती. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी हजारो मार्गात नमस्कार मुख्य मार्ग आहे. पण आपल्याला आवडेल त्या नामाने परमेश्वराच्या अहोरात्र नामस्मरण करणं चिंतन करणं त्यांच्या दर्शनासाठी तळमळ प्रार्थना करणं भक्तीचा पाया आहे. यावेळी संगीत विशारद नीता प्रथम शेट्टी यांच्या सुमधुर आवाजात सर्वांना साईराम साईराम साई हे भजन ऐकायला मिळालं आहे. त्यांच्यासोबत आलेल्या इतर गायकांनी देखील विविध सुमधुर भजनं सादर केली आहेत. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते साईंची महाआरती यावेळी करण्यात आली आहे. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे. प्रसंगी वाकळे यांनी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानला ते करत असलेल्या या समाजाभिमुख उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीराम चौकातील साईबाबा मंदिर परिसरामध्ये जो भक्तिमय कार्यक्रम चालू आहे आणि नवनाथ चालीसा गायन हा कार्यक्रम ज्यांनी घेतला ह्या भागातील नगरसेवक निखिलजी वारे सुनीलजी त्र्यंबके बाळासाहेब पवार असतील पाऊलबुद्धे असतील त्यांचं खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी आत्ताच डिक्लेअर करतो की पुढच्या बजेटला इथं नक्कीच निधी देऊ आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू. राजकारण हे निवडणुकीपुरतं असतं, त्यानंतर सर्व नागरिक हे नगरचे आहेत आणि विकास डोळ्यासमोर ठेवून आपण काम करायचं असतं या भावनेने नक्कीच या भागात आम्ही जास्तीत जास्त विकास करू. सर्व कलाकारांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला आहे. यावेळी न्यू आर्ट्स कॉलेजमधील प्राध्यापक आणि वेट लिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवलेले शरद मगर सर यांचा सन्मान यावेळी प्रतिष्ठानतर्फे करण्यात आला आहे. तसेच परिसरामध्ये नव्याने सुरू झालेल्या न्यू स्पीक वेल इंग्लिश स्पोकन अकॅडमीचे
प्रवीण सर आणि प्रतीक्षा मॅडम यांनी देखील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानला करत असलेल्या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आपली भावना यावेळी व्यक्त केली आहे. नमस्कार. आज या ठिकाणी मला सुनील भाऊंनी, पिंपळे सरांनी जो काय मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. माझे क्लासेस पाईपलाईन रोड आपल्या इथेच तुमच्याच एरियामध्ये आहे. सगळ्यांनी त्याचा चांगला उपयोग करून घ्या. या कार्यक्रमाला नगरसेवक निखिल वारे यांनी देखील आवर्जून उपस्थिती लावत आपल्या भावना या प्रसंगी व्यक्त केल्या आहेत. की पहिल्याच वर्षी आता बहुतेक अनेक कॉलन्यांमधील महिला भगिनी आहेत, ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत. मग गुलाबनगर असेल, संदेशनगर असेल, नित्यसेवा सोसायटी असेल, सूर्यनगर असेल, अभियंता कॉलनी असेल, दौलीनगर असेल, पलीकडे श्रीरामनगर आहे, श्रीकृष्णनगर आहे. म्हणजे प्रभागातल्या जवळजवळ 50% कॉलनीतलं काम महापौर साहेब पहिल्याच वर्षी आपल्या सहकारांमुळे मार्गी लागलेलं आहे. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये उर्वरित प्रभागामध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणावर निधी देताल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि असं दरवर्षी दरवेळेस आपण आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी येत जा एवढीच मी आपल्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये लहान मुलांची तपासणी करण्यात आली आहे. मीरा या दवाखान्याच्या डॉक्टर मिनल काळे यांनी आलेल्या सर्व लहान मुलांची तपासणी केली आहे. साई प्रतिष्ठानचे संस्थापक सुनील त्रिंबके आणि योगेश पिंपळे हे नेहमीच सामाजिक कार्यक्रम करून समाजाप्रती फुल ना फुलाची पाकळी देण्याचं काम करतात. अनेक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी दर महिन्यात राबवण्यात येतात. यावेळी त्यांनी अधिक माहिती दिली आहे. दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी द्वारकामय साई मंदिरामध्ये आम्ही दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी असा महाप्रसादाचा कार्यक्रम व धार्मिक कार्यक्रम, भजनाचा कार्यक्रम तसेच विविध असे कार्यक्रम आम्ही उपलब्ध करत असतो तिथं मंदिरामध्ये. तर दरवर्षीप्रमाणे दर महिन्याच्याप्रमाणे आम्ही कार्यक्रम जो सहज पाडतो आणि असं भरभरून साई भक्तांचा साथ असते आणि दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम करत असतो. तसेच पुढच्या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी जागतिक महिला दिनानिमित्त असा भव्य असे महिलांसाठी मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे. तसेच सर्वांनी महिलांचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि हे साईच्याने मी प्रार्थना करतो. असंच साई भक्तांनी साई द्वारकाबाई साई मंदिरामध्ये दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी हजारो भक्त येऊन दर्शन घेतात, महाप्रसादाचा लाभ घेतात. तसेच आज शेवटच्या गुरुवारी महाप्रसादाच्या कार्यक्रमानिमित्त आरतीला तसेच आपल्या शहराचे लाडके महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हाताने महाआरती झालेली आहे. तसेच आमच्या 2 नंबर वार्डचे नगरसेवक निखिलजी वारे, पाऊलबुद्धेसाहेब पवारसाहेब हे सुद्धा उपस्थित होते. तसेच दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी मी असाच सर्वांचा असंच मी माझ्या हातानं पुण्य घडावं आणि मी समाजाची सेवा करावी हीच मी साईच्याने प्रार्थना करतो आणि माझ्या हाताने अशी सेवा घडावी. तसेच आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांचं हमेशा मला सहकार्य असतं आणि त्यांचं शेवट पण मला सहकार्य राहील ही साईच्याने प्रार्थना करतो. त्यांचा असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो. प्रसंगी या कार्यक्रमामध्ये भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. अनेक भाविकांनी याचा लाभ घेतला आहे. या दर महिन्याच्या कार्यक्रमात अतिशय सुंदर असा या ठिकाणी दर महिन्याच्या कार्यक्रमाला अतिशय सुंदर साई भक्तांनी या कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात नवनाथ चालीसा कार्यक्रम माननीय सुनील महाजन सर व एवरे महाराज यांनी या ठिकाणी कार्यक्रम ऑर्गनाईज करून मी त्यांचे साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानतो. तसेच साई संघर्ष प्रतिष्ठान हे सामाजिक दृष्टिकोनातून काम दरवर्षी करत असतेच व दर महिन्यालाही करत असतेच. या कार्यक्रम उपक्रमामध्ये मीना काळे या मॅडमनी सुंदर असा या ठिकाणी मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच 12 मार्च या दिवशी छत्रपती शिवजयंतीच्या निमित्त आम्ही छोटासा चौक नामकरण सोहळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी सर्व शिवभक्तांना विनंती आहे की सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे. तसेच आपला शेवटच्या गुरुवारी पुढच्या मार्च महिन्यात आपण महाराजांचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.